राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते. गेल्या 22 दिवसात 143 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर मार्च पासून आतापर्यंत 202 रुग्णांची नोंद झालेली आहे. आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तर राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम असल्याचं पाहायला मिळते. मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये उष्णता प्रचंड वाढलेली आहे. उष्णतेची लाट कायम आहे आणि उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येते. गेल्या 22 दिवसामध्ये तब्बल 143 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि मार्च पासून आतापर्यंत 202 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास लोकांनी बाहेर पडणं टाळावं. अत्यंत गरजेचं काम असेल तरच बाहेर पडा, कारण दुपारच्या सुमारास ऊन खूप जास्त असतं आणि त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये जास्त उन्हामध्ये जाऊ नये, पाणी पीत राहावं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.